बापका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीच्या काही खोल्यांना तडे पडले तरी शासकीय यंत्रणा कुठे हलताना दिसत नाही। शालेय समिती अध्यक्ष भगवान अणपट आणि शालेय समिती उपाध्यक्ष किशोर कांबळे यांना विचारले असता पेपरला बातमी दिली तरी काही शासकीय यंत्रणा हललेली दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शिक्षण बंद होऊ नये म्हणून बापकळ गावकरी मंडळी यांनी ग्रामपंचायतमध्ये शाळा भरवली आहे। सध्या मुलांचं शिक्षण बंद पडू नये म्हणून बापकळ गावकरी मंडळी गणपत जाधव, शेषनारायण सावंत, भरत सावंत, सतीश अणपट, प्रभाकर सावंत इत्यादी प्रयत्न करत आहेत। गट शिक्षणाधिकारी यांना ठराव दिलाय, पूर्ण शासकीय यंत्रणा झोपली आहे। कुठलंही सहकार्य आतापर्यंत नाही किंवा कोणता अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही। मुलांचं शाळेत शिक्षण भविष्यात अवघड दिसतंय असं बापकळ गावकरी मंडळी सांगतायत। टोंडिवा अणपट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।